राज्य शासनाने हिवाळी अधिवेशनामध्ये कापसाला नुकसान भरपाई देण्याचं घोषित केलं, मात्र सोयाबीन उत्पादकांना सरकारनं वाऱ्यावर सोडल्याचं चित्र आहे. अवकाळी पावसामुळे परभणी जिल्ह्यातल्या सोयाबीनचं प्रचंड नुकसान झालंय. आणेवारीच्या खेळात शेतकरी विम्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. ह्या वर्षी पेरलं पहिल्यांदा पाऊसच पडलं नाही, नंतर इकून तिकून पेरणी केली, त्याच्यानंतर डबलचं पाऊस आलं परतीचं. ते सोयाबीन तर गेलं, पण ते झालेलं ते पण काळं होऊन त्याला मार्केटला कोणी घेणं काळं झर झालं. परभणी जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची ही अवस्था आहे. अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेलं सोयाबीनचं पीक होत्याचं नव्हतं झाले. अशोक वडजे यांनी 8.5 एकरावर सोयाबीनची पेरणी केली होती, मात्र अवकाळी पावसामुळे सोयाबीनचं पीक वाया गेले. शेतात पाणी साचल्यामुळे सोयाबीन काळं पडलं आहे. सोयाबीनच्या लागवडीसाठी वडजे यांना जवळपास 1.25 लाख रुपये खर्च आला होता, मात्र तो सगळा खर्च आता पाण्यात गेलाय. मला जमीन आहे पूर्ण 11 एकर, 2 एकर कापूस आहे, 1/2 एकर हळद आहे आणि 8-8.5 एकर सोयाबीन आहे. तरी पावसामुळे सोयाबीन गेलेलं आहे. यंदा 7 जून पूर्वी पावसाला सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांनी लवकर सोयाबीनची पेरणी केली होती, मात्र त्यानंतर 40 दिवस पावसानं दडी मारली आणि पिकाची वाढच होऊ शकली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली होती. 40 दिवसाच्या नंतर पुन्हा पाऊस आला, थोडाफार पद्धतीचा पाऊस आला आणि लोकांनी पेरण्या केल्या. पेरण्या केल्याच्या नंतर 4-8 दिवस दरम्यान जो पेरण्या झाल्या, त्याच्यानंतर पुन्हा आणखी जे 40-45 दिवस पावसाची जी उघडझाप झाली आणि त्याच्यामुळे या जे सोयाबीन आहे या सोयाबीनची उंची वाढू शकली नाही. अस्मानी संकटावर मात करून शेतकऱ्यांनी सोयाबीनचं पीक जगवलं, मात्र पुन्हा आलेल्या अवकाळी पावसामुळे सोयाबीनचं मोठं नुकसान झालं आहे. महसूल विभागानं परभणी जिल्ह्याची अंतिम पैसेवारी 47 पैसे एवढी नोंदवली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना विम्याचा परतावा द्यावा अशी मागणी शेतकरी संघटनेनं केली आहे. 2,36,000 हेक्टर सोयाबीन परभणी जिल्ह्यामध्ये पेरणी झालेली आहे. 2,36,000 हेक्टरचा विमा शेतकऱ्यांनी भरलेला आहे. पूर्ण क्षमतेनं विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळावी आणि राज्य सरकारनं जे काही कापूस उत्पादकासाठी पॅकेज जाहीर केलेलं आहे त्याचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना लाभ द्यावा. मराठवाड्यात कापूस आणि सोयाबीन ही 2 मुख्य पिकं आहेत. इथलं अर्थकारण या 2 पिकांवर अवलंबून आहे, मात्र अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अर्थकारण पूर्णपणे बिघडलं आहे. पालम, पाथरी, मानवत, सोनपेठ या तालुक्यात अत्यंत कमी पैसेवारी आली आहे. या पार्श्वभूमीवर विमा कंपन्यांनी गावनिहाय उंबरठा उत्पादन काढण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारचे तसे आदेशही आहेत, मात्र आजही मंडळनिहाय उंबरठा उत्पादन काढल्यानं अनेक शेतकऱ्यांना विम्याच्या लाभापासून वंचित राहावं लागणार आहे. राज्य सरकारनं याची तातडीनं दखल घेण्याची आवश्यकता आहे. गजानन देशमुखसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, परभणी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.